नमस्कार, जिगीशा अँड आर्यन मॉम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे एका वेगळी डिश, बेसन पिठाची भाजी. नक्की बघा. चला आता बघूया आपण बेसन पिठाच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं. मी इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, लाल तिखट, हळद, मीठ, धने पावडर आणि काळे मिरे पावडर आणि तेल. तर आपण या सगळ्यांना ह्याच्यामध्ये टाकून घेऊ सगळं आणि एक चांगलं असं मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे तेल. तेही आपण छान असं मिक्स करून घेऊ. याचा एक असा घट्ट असा गोळा बनवून घेऊ आपण. आता याच्यात थोडं पाणी टाकून मी चपात्यांसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे मी एक घट्ट असा गोळा बनवून घेते. बघा मी किती छान असं हे मी घट्ट बेसन पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे ते हाताला पीठ आपलं चिटकत नाही. अशा पद्धतीने असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपण याला आता साईडला ठेवून देऊ आणि आता भाजीची तयारी बघू. भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघू. 2 कांदे, लसूण, अद्रक, 4-5 काजूचे तुकडे, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर. कढई घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये गरम करायला तेल ठेवलेलं आहे. त्यात मी टाकणार आहे आता 2 चमचे लाल तिखट, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट, इथे सुहानाचा मटन मसाला घेतलेला आहे, धने पावडर, हळद. आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता तेलात टाकू. छान परतून घेऊ आता आपण. तेलामध्ये हे सगळे मसाले टाकण्याचं एक कारण आहे की त्यामुळे तरी भाजीला तरी खूप छान येते. आता आपण जे वाटण केलं होतं ते ह्या याच्यात आपण आता टाकणार आहोत. असं आपण तरी छान असं परतून घेऊ. कांदा, टोमॅटो हे सगळे कच्चे असल्यामुळे आपण ह्याला तेल सुटेपर्यंत चांगला मसाला भाजून घेणार आहे. तर बघा किती छान असं परतून घेऊन. आता मी छान असं पाणी ऍड केलेलं आहे. आता ह्याला एक उकळी येऊस्तर आपण वाट बघू थोडीशी. याच्यात टाकणार आहोत आपण आता चवीनुसार मीठ. आता याची एक उकळी काढून घेऊ आपण. आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे कारण आपण ते तेलात भाजल्यामुळे छान मसाला कच्चा होता, परतून घेतल्यामुळे अशी तरी आलेली आहे. आता याच्यात उकळी आल्यावर आपण जे बेसन पिठाचा गोळा केलेला आहे ते याच्यात टाकायचं आहे. हे बघा आता आपल्या भाजीला अशी छान उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आपण जे पीठ तयार करून घेतलेलं होतं बेसन पिठाचं ते हे मी माझ्या भाजी कापायच्या कैचीनुसार मी याच्यामध्ये असं काही कापून टाकणार आहे. ते तुम्ही असं याच्यात टाकायचं आहे. हे बघा असं आपण कट करून याच्यात ॲड करू. आता बघा आपली भाजी आता ही अशी शिजलेली आहे. हे जे आपण टाकलेलं होतं बेसन पीठ त्यामुळे हिला थिकनेसपणा आलेला आहे. आता याच्यात आपण कापलेली जी कोथिंबीर ठेवली होती आपण ती याच्यात टाकून देऊ. आपली भाजी रेडी आहे. आता याला अजून एक थोडीशी उकळी देऊ. हे बघा किती छान अशी चविष्ट. हे बघा आता आपली भाजी रेडी आहे. ही भाजी आपण भात, पोळी, भाकरी यासोबत खाऊ शकतो. चला आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. गॅस बंद करते. आज आम्ही अशी नवीन पद्धतीने एक छान अशी आगळीवेगळी भाजी बनवलेली आहे. खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी लागली. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.